नमस्कार माझ्या बालमित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? ज्ञानेश्वर विद्या मंदिरामध्ये माझ्या सर्व लहान मोठ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणी यांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला महात्मा गांधी यांच्याविषयीचा 10 ओळींचा सोपा सुटसुटीत असा मराठी निबंध घेऊन आलेले. पण हा निबंध सांगण्या अगोदर किंवा तुम्हाला दाखवण्या अगोदर, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा ज्यांनी आतापर्यंत आपल्या ज्ञानेश्वर विद्या मंदिराला सबस्क्राईब केलं नाही, अशाने सबस्क्राईब करून घ्या व सबस्क्राईब समोर जे नोटिफिकेशन आहे त्याला हिट करा, जेणेकरून आपल्या चॅनलवरती अपलोड होणारे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील. चला, वेळ न लावता चालू करू आपल्या महात्मा गांधी यांच्या विषयीच्या निबंधाला. भारताचे राष्ट्रपिता म्हणून ओळखले जाणारे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते म्हणजे महात्मा गांधी. भारताचे राष्ट्रपिता म्हणून ओळखले जाणारे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते म्हणजे महात्मा गांधी. महात्मा गांधीजींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे आहे. महात्मा गांधीजींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे आहे. महात्मा गांधीजींचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरातच्या पोरबंदर शहरात झाला. महात्मा गांधीजींचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरातच्या पोरबंदर शहरात झाला. महात्मा गांधीजींच्या वडिलांचे नाव करमचंद आणि आईचे नाव पुतळाबाई असे होते. महात्मा गांधीजींच्या वडिलांचे नाव करमचंद आणि आईचे नाव पुतळाबाई असे होते. वयाच्या 13व्या वर्षी गांधीजींचा विवाह कस्तुरबा यांच्याशी झाला. वयाच्या 13व्या वर्षी गांधीजींचा विवाह कस्तुरबा यांच्याशी झाला. गांधीजींचे प्राथमिक शिक्षण पोरबंदर आणि माध्यमिक शिक्षण राजकोट आणि वकिलीचे शिक्षण इंग्लंडला झाले. गांधीजींचे प्राथमिक शिक्षण पोरबंदर आणि माध्यमिक शिक्षण राजकोट आणि वकिलीचे शिक्षण इंग्लंडला झाले. बॅरिस्टर म्हणून भारतात परतल्यानंतर त्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात स्वतःला वाहून घेतले. बॅरिस्टर म्हणून भारतात परतल्यानंतर त्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात स्वतःला वाहून घेतले. त्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अतोनात कष्ट केले. त्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अतोनात कष्ट केले. भारतीयांना मूलभूत गरजा आणि न्याय मिळवून देण्यासाठी गांधीजींनी इंग्रजांविरुद्ध आंदोलन केले. भारतीयांना मूलभूत गरजा आणि न्याय मिळवून देण्यासाठी गांधीजींनी इंग्रजांविरुद्ध आंदोलन केले. महात्मा गांधीजींचे राहणी साधी व विचार उच्च होते. महात्मा गांधीजींची राहणी साधी व विचार उच्च होते. त्यांनी जनतेला सत्य व अहिंसेचा महान संदेश दिला. त्यांनी करो वा मरो असा संदेश समस्त भारतीयांना दिला. महात्मा गांधीजींना सर्वजण प्रेमाने बापू असे म्हणत. गांधीजींनी इंग्रजांविरुद्ध सत्य, अहिंसा, दांडी यात्रा, मिठाचा सत्याग्रह, चले जाव चळवळ हे मार्ग वापरून भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. रवींद्रनाथ टागोर यांनी गांधीजींना महात्मा ही पदवी उपाधी दिली. अशा प्रकारे महात्मा गांधी यांच्याविषयीचा 10 ओळींचा छोटा सोपा सुटसुटीत निबंध संपलेला आहे. जर तुम्हाला आजचा निबंध आवडला असेल तर निबंधाला त्याच्यासोबत शेअर करा. हे चॅनल विद्यार्थी मित्रांनी चॅनलवरती नवीन आहेत, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.